लाल चुटक्या मिरच्या कढी पत्ता आणि थोडासा लसूण आपण त्या फोडणीसाठी वापरणार आहोत. ही बाजरी आहे ती काल रात्री भिजत घातली आहे. त्या खूप छान बाजरीची खिचडी बनवतात. आज मी त्यांच्याकडून बाजरीची खिचडी शिकते. त्यात घालायला मी इकडे पाणी गरम करून घेते. या वाटीने मी डाळ तांदूळ आणि बाजरी घेतली. एक वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि दोन वाट्या बाजरी असं हे प्रमाण. मोहरी तडतडली आहे. जीरे गैस थोड़ा सा बंद करते हैं. हिंग कड़ी पत्ता लागणार असेल तर इकडे पाणी गरम करून ठेवलेलं आहे. ते मी नंतर त्याच्यात ऍड करणार आहे.
पाण्याला उकळी आली की मग आपण ते डाळ तांदूळ त्याच्यात घालतो. मीठ टाकतो का? टाकते मी. पाण्याला उकळी आलेली आहे. बाजरीला मिक्सरला लावून बाजरीच्या कणा करून घ्यायच्या, म्हणजे रव्यासारखं बाजरीला दळून घ्यायचं मिक्सर मध्ये.
अजून पाणी टाकू का मग थोडं खिचडी तयार आहे। गरमागरम खिचडीचा आस्वाद घ्या। रेसिपी आवडली तर